मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 30 दिवसांची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी आलेत. उपोषणानंतर जरांगे पाटलांनी राज्यभर दौरा केला होता आणि मराठा समाजाला अंतरवाली सराटेला येण्याचं आवाहन केलं होतं. जरांगे पाटील आजपासून होणाऱ्या सभेच्या तयारीनिमित्त आज आणि उद्या बैठकी घेणार आहेत. या बैठकीदरम्यान सभेसाठी नियोजित जागा आणि पार्किंग जागेबाबत ते आढावा घेतील. या सभेसाठी आतापासूनच राज्यभरातून स्वयंसेवक दाखल होण्यास सुरुवात झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.